शिर्डी नगर पंचायतच्या वतीनं आज स्वच्छ सर्वेक्षण 2022 आणि माझी वसुंधरा अभियान 2.0 अंतर्गत RBL चौक ते डोखे मार्केटपर्यंत स्वच्छता अभियान राबविण्यात आलंय. या अभियानात शिर्डीतील सामाजिक संघटना शिर्डी ग्रामस्थांनी यावेळी सहभाग नोंदवलाय. महाराष्ट्र सरकारचं माझी वसुंधरा अभियान व केंद्र सरकारचे स्वच्छ भारत अभियान या दोन्ही अभियानात शिर्डी नगर पंचायतनं सहभाग घेतला असून शिर्डी शहरानं माझी वसुंधरा अभियानात मागील वर्षी राज्यात प्रथम क्रमांक मिळवलाय आणि त्याचीच पुनरावृत्ती करण्यासाठी अतिशय हिरहिरीने पुन्हा माझी वसुंधरा अभियानात भाग घेत असून त्याचाच एक भाग म्हणून आज हे स्वच्छता अभियान घेण्यात आल्याचं शिर्डी नगर पंचायतचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी सांगितलंय. आज या ठिकाणी आपण शिर्डी नगर पंचायत व शिर्डी शहरातील सर्व सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमानानं आजचं हे स्वच्छता अभियान राबवण्यात आलं होतं. महाराष्ट्र शासनाचं माझी वसुंधरा अभियान व केंद्र शासनाचं स्वच्छ भारत अभियान या दोन्ही अभियानामध्ये शिर्डी नगर पंचायतनं सहभाग घेतलेला आहे. आपल्याला माहीत आहे गेल्या वर्षी शिर्डी शहरानं महाराष्ट्र राज्याच्या माझी वसुंधरा अभियानामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये प्रथम येण्याचा प्रथम क्रमांक आणलेला आहे. त्याचीच पुनरावृत्ती करण्यासाठी यावर्षी देखील आपण अतिशय हिरिरीनं माझी वसुंधरा अभियानामध्ये भाग घेत आहे आणि त्याचाच भाग म्हणून आजचं एक स्वच्छता अभियान घेण्यात आलं होतं. साधारणपणे 1 किलोमीटर परिसराचं रोडचं स्वच्छता अभियान घेण्यात आलं होतं. यामध्ये शिर्डी शहरातील नागरिक, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, शिर्डी नगर पंचायतचे कर्मचारी आणि सर्व पदाधिकारी अतिशय हिरिरीनं सहभाग झाले होते आणि हा स्वच्छतेचा कार्यक्रम अतिशय उत्साहपूर्वक संपन्न झालेला आहे. या ठिकाणी सुवर्णा ताकते, OS News, शिर्डी.